घरात किराणा नाही, चूल बंद, लेकरा बाळांनाही दूध नाही, दोन वेळच्या पोटाची खळगी भरणंही मुश्किल झालं आहे. ही सर्व परिस्थिती आहे ती कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागून असलेल्या साठेनगर वस्तीमधली. डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानं सर्वत्र या निर्णयाचं स्वागत होतं आहे, मात्र याचा थेट परिणाम साठेनगर वस्तीमधील लोकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत, कारण डम्पिंग ग्राउंडवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर येथील लोकांचा रोजगार अवलंबून होता. मात्र डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणं बंद झाल्यानं येथील नागरिक बेरोजगार झालेत. कोरोना काळातही आम्ही जीव धोक्यात घालून या कचऱ्यावर जगलो, मात्र आता आमच्या हाताला काम नसल्यानं स्वतःसह पोराबाळांच्या पोटालाही चिमटा काढावा लागतोय, अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्यात. पाहूयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट. डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला असणारी ही साठेनगरची वस्ती. वस्तीमधील कुटुंबाच्या कुटुंब डम्पिंग ग्राउंडवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यातून भंगार गोळा करून आपली गुजराण करायचे. साधारण 80 घरं असणाऱ्या या वस्तीमधील लोकांसाठी डम्पिंगवर पडणारा कचरा म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन होतं. मात्र आता डम्पिंगवर कचऱ्याच्या गाड्या येणं बंद झालंय. KDMC प्रशासनानं डम्पिंग ग्राउंड बंद केलंय. अर्थातच हा निर्णय योग्य आहे, मात्र यामुळे साठेनगरमधील अनेक नागरिक उपासमार सहन करत आहेत. कोरोना काळात आम्ही कचऱ्यासंदर्भातील कामं करून प्रशासनाला सहकार्य केले, आम्हाला त्याचा मोबदलाही मिळाला. आता प्रशासनाने आम्हाला कचऱ्याशी संबंधित इतर कामं द्यावी असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. आम्ही या संदर्भात KDMC घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशीही फोनवरून बातचीत केली. डम्पिंग ग्राउंडवर कचरा संकलित करण्यापेक्षा जर सोसायटी स्तरावर जाऊन या नागरिकांनी कचरा वेगळा करून तो घेऊन गेला तर त्यास आम्ही परवानगी देऊ, असं कोकरे म्हणालेत. पाहूयात साठेनगरवासियांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात. आमचं एकच मत आहे की बाबा, आमचे कचरा हे जग जेवढे होते आणि वल्ला सुका जो केला आहे तो आमच्या लोकांना भेटून जायला पाहिजे KDMC. आता हे मोठे मोठे प्रायझेट केलं, तिथे 200-300 रुपये हजेरीनं आम्हाला काही काम परवडत नाही. ते आमच्या लोकांना आमच्या हक्काचा रोजगार भेटला पाहिजे. आता 50-40 वर्षापासून आमचे लोक इथं कचरा असतात, त्यांच्याविषयी काय झालेलं आहे. डम्पिंग बंद झाल्यापासून इथल्या महिलांना रोजगार नाही आहे, लोक उपाशी राहायला लागलेत. कुठला तरी रोजगार उपलब्ध करून द्यायची जबाबदारी महानगरपालिकाची, नाही तर डम्पिंग चालू करा. इथल्या रोजगार उपलब्ध करून द्या, लोकांची खायची व्यवस्था तर नाही आहे, काही नाही, लोक उपाशी मरायला लागलेत. काहीतरी केलं पाहिजे. आणि लॉकडाऊननीसुद्धा खूप खूप हाल बेकार झालेत लोकांचे, आजारही खूप वाढायला लागलेत. त्याच्यात असे उपास मारायची वेळ आली, लोकं मरतीन, आमचे कुठं जातीन, काय करतीन. काहीतरी केलं पाहिजे याच्यावर सरकारने. सारा कचरपट्टी या लोकांना बंद केली, कोणी कंत्राट घेतात, कोणी काय करतंय. ही पहिल्यापासून कचरपट्टी चालू गरीब लोकांना पोट भरण्याकरता, आणि डायरेक्टच कोणी पैसे देऊन विकत घ्यायला लागलेत कचरे. आम्हाला खावा काय, मरावा का जगावा. कोरोना व्हायरस चालला, सरकारनं असे अत्याचार नाही करायला पाहिजे गरीब माणसावर. तुमची काय अपेक्षा आहे KDMC? गाड्या इथं येत्या त्या चालू राहू द्या. आमच्या आम्हाला सुका कचरा यायला पाहिजे इथं आमचे पोट भरण्याकरता. आम्ही पोटक भरणे आजवर दोन पिढ्या गेल्या तर आम्ही इथं कचरा येचून खातो. आता जायचंय कुठं, यायचं का सरकारकडे, जायचं का. मग कोरोना काळात तुम्ही असं मला काळात आम्ही कचरा येचून खाल्लेला आहे. करोनाचा कचरा आला तरी आम्ही येचून खाल्लेला आहे. काय करायचं आहे आम्ही सांगा तुम्ही. 9-10 दिवस झाले डम्पिंग बंद झाली, तसे आम्ही बसून आहे. तर कोणाला खायला आहे, कोणाला नाही आहे. मग आता हे लेकरं बाळ घेऊन कुठं जावा. आम्हाला कुठं तरी कामाला लावा, ह्याच कचऱ्याच्या कामाला लावा तर आमच्या पोट भरते, नाही तर आम्ही बी लेकरं बी जाग्यावर ह्या करोनाने मरून जातो. KDCMवाल्याला आम्ही कचऱ्यामध्ये मदत केली करोनामध्ये, आता तुम्ही पण आम्हाला मदत करा. काय अपेक्षा आहे KDMC? आम्हाला कुठलं बी काम सांगा ना, कचऱ्याचं वगैरे कुठलं बी. एवढ्या लॉकडाऊनमध्ये आमच्याकडून कचऱ्याचे कामं करून घेतले, आम्ही जीवाला जीवाकडे न बघता आम्ही कचऱ्याचे कामं केले. मग आमचे मुलं बाळं आम्ही कशावरती जगायचं. आम्हाला रोजगार हवा आहे, आम्हाला दुसरं काही द्या, आमची मदत करा तुम्ही. आणि तुम्हाला आमची मदत हवी होती त्या टायमाला तुम्ही विचार केला का की यांना करोना होईल का, यांचे लहान लहान मुलं आहेत का, दुसरं काय आहे हे तुम्ही विचार केलेला नाही. पण आता तुम्ही आमचा विचार करा. डम्पिंग बंद झालेली, आमचा रोजगार तोच होता, आम्ही उपाशी मारायला लागलो. कोणी आलं तर येते, राशन वाटते, कोणाला भेटते, कोणाला नाही भेटत. मग ही दखल आमची तुम्ही घ्यावा. कशा प्रकारे तुम्ही कोरोना काळात प्रशासनाला मदत? आम्ही ओल्या कचऱ्या सुक्याचे कामाला जात होतो, डोंबिवलीमध्ये जात होतो आम्ही ओल्या सुक्याच्या कामाला. आमचं जीवनच त्याच्यावरती.
मग हे आम्ही कचऱ्यामध्ये कितपर्यंत राहायचं, आम्हाला पण वाटतंय आम्ही पण बाहेर निघावा या कचऱ्यातून, पण आमची दखल कोणी घेतच नाही, गरीबाला कोणी वालीच नाहीये. जेव्हा तुम्हाला काय आमच्याकडनं अपेक्षा हवी होती त्या टायमाला तुम्ही आमच्यापर्यंत येतात, आमच्याकडून मदत मागतात, आम्हाला बोलायला येतात, सगळं होतंय, पण आमची मदत कोणीही करत नाही. मग आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला रोजगार मिळावा, आमचे पोट भरावं, आमचे लेकरं बाळ सुखाचे राहावा. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणकरांना एक प्रश्न सतत भेडसावत होता, तो म्हणजे कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड कधी बंद होणार. अर्थातच आता हे डम्पिंग ग्राउंड बंद झालेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी कचरा टाकला जात नाहीये. KDMC चे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या यांच्या कार्यकालामध्ये हे डम्पिंग ग्राउंड बंद झाल्याने वेगवेगळ्या स्तरातून या निर्णयाचं स्वागत होताना दिसते. खरं तर ही स्वागतार्ह बाब आहे की हे डम्पिंग ग्राउंड बंद झालेलं आहे. या ठिकाणी अनेक आगीच्या घटना घडत होत्या, अनेक अनुचित प्रकार घडत होते, अनेक नागरिकांना, जवळपास राहणारे जी नागरी वस्ती आहे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, प्रदूषण होत होतं, एक ना अनेक समस्या डम्पिंग ग्राउंडमुळे उद्भवत होत्या. अखेर हे डम्पिंग ग्राउंड बंद झालेलं आहे. शहरामध्ये या निर्णयाचं एकीकडे स्वागत होताना दिसते, मात्र एक असा घटक आहे की हे डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आता आपण आहोत कल्याणमधील डम्पिंग ग्राउंडमध्ये. या ठिकाणी आपण समोर बघितलं तर ही साठेनगरची वस्ती आहे. या वस्तीमधील अनेक लोक आहे हे या डम्पिंग ग्राउंडवर येणाऱ्या कचऱ्यावर अवलंबून होते. बऱ्याचशा ज्या महिला असतील, मुली असतील, जे इथले पुरुष असतील, हे या डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्यातून त्यांना रोजगार मिळत होता, त्यामुळे किमान दिवसभरात त्यांच्या जेवणाची तरी व्यवस्था होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी कचरा टाकणे बंद केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. घरात अक्षरशः कोणाच्या काही खायला पण नाही आहे, मुलं त्यांची उपाशी आहे. हा जो आपण रस्ता बघतोय, एक काही दिवसांपूर्वीच या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा असायच्या, कचऱ्यांच्या गाड्या या ठिकाणी एका रांगेमध्ये उभ्या असायच्या. आता हा रस्ता पूर्ण रिकामा झालेला दिसतोय, त्यामुळे कचरा येणं बंद झालंय, हाताला काम नाही राहिलंय, त्यामुळे या वस्तीतील लोकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. यांनी अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे की आम्हाला काहीतरी रोजगाराचं साधन मिळालं पाहिजे, कचरा हेच आमचं रोजगाराचं साधन होतं, याच्यातून आम्हाला थोडंफार उत्पन्न मिळत होतं. मात्र आता गेल्या 8 दिवसांपासून आमच्या घरामध्ये अक्षरशः अन्नधान्य काही नसल्यानं आमच्यावर उपाशीच राहण्याची वेळ आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह मयुरी चव्हाण, कल्याण.